संवाद लाईव्ह नमस्कार मी कल्याणीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत एक ठळक घडामोडींवर जास्कांचा पाणी प्रश्न पेटला राष्ट्रवादी करणार तीस एप्रिलला तीव्र आंदोलन रामलिंग मंदिराचा कळस चोरीला व्यक्त अंदाज आता पाहूयात सविस्तर बातम्या यंदा शिरूर तालुक्यात तसा समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे पाणी टंचाई न होता हा उन्हाळा सुसह्य पार पडेल अशी अपेक्षा होती मात्र परिस्थिती वेगळीच आहे राजकीय हेतूसाठी आवर्तनातील पाण्याचा अपव्यय केल्याने सध्या शेतकरी व सामान्यांची पाण्यासाठी वणवण होत आहे याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांनी पक्षाची भूमिका मांडत पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी सांगितलं आमदारांच्या नियोजन शून्य कारभारामुळे व त्यांच्या नाकर्ते पाण्याची ही समस्या उढवल्याची थेट टीकाही त्यांनी केली पाहुयात आमदार अशोक पवार यांची चासकमान पाणी प्रश्नी सविस्तर भूमिका आपण पाहिलं असेल की मागच्या वर्षी शंभर टक्के धरण भरलं पाऊसही खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळं शेतकऱ्यांना आनंद झाला प्रामुख्यानं ऊस पीक ह्या परिसरात असल्यामुळं त्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली लोकांनी चांगल्या प्रकाराची खतं घातली चांगली मशागत केली आणि मोठ्या प्रमाणात पैसा खर्च त्या चांगल्या उत्पादनासाठी त्यांनी खर्च केला आणि आजची शिरू तालुक्यातली परिस्थिती तपासली तर चाचकामांचं पाणी केवळ नियोजन शून्य कारभारामुळं शेतकऱ्यांना मिळू शकलेलं नाही आज अनेक गावामध्ये आपण माहिती घेतली तर मोठ्या प्रमाणात उसाच्या पिकाचं नुकसान झालं आहे उसाची पिकं पूर्णपणे जळून गेलेली आहेत आणि याचा सगळा जर आज स शेतकऱ्याला तोटा किती झाला असा प्रश्न आपण विचारला तर तो, तो शंभर कोटी रुपयावरनं जास्त तोटा शिरूर तालुक्यातील या गावामधल्या शेतकऱ्यांना झालेला दिसतो आहे इतर पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे चास पाणी तसं पाहायला गेलं तर शिरूर व खेडच्या शेतकऱ्यांसाठी वरदान आहे यंदाच्या वर्षी पस्तीस टक्केपेक्षा अधिक पाणी साठा असल्याने पंचेचाळीस दिवसांचं पहिलं आवर्तन वेळेत सुटलं त्यावेळी म्हणावी तवढी शेतकऱ्यांची पाण्याची मागणीही नव्हती दुसरं आवर्तन मात्र जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंधरा दिवस आधीच अतिरिक्त आवर्तन ठेवण्यात आल्याने गरज नसतानाही पाणी दिलं यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला यावेळी चासमांच्या पाणी वाटपावरून पूर्व विरुद्ध पश्चिम भाग असं राजकारण पेटलं याबाबत राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांनीही मोठं आंदोलन करत पाण्याचा हा मुद्दा राजकीय फायद्यासाठी होत असल्याचं शरसंधान सद्यस्तीत सरकारवर साधलं आज चारा पिकही लोकांच्या नाही गेलेले आणि शिरूर तालुक्यामध्ये गेले पाच वर्ष आपण अभ्यास केला तर जून मध्ये पाऊस पडत नाही आणि मग जून मध्ये पाऊस पडत नसल्यामुळं आजचं नियोजन बिघडले असल्या तर पुढचं काय होणार आहे असा एक मोठा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आज आपल्याला दिसत आहे आपण पाहिलं असेल आज जे पाणी चाचकामांचं चा शिरूर तालुक्यात चालू आहे हेच पाणी जर पंधरा दिवसापूर्वी शेतकऱ्याला मिळालं असतं तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान अजिबात झालं नसतं शेतकऱ्याची पिकं जगली असती याचा अर्थ असा आहे की हातात तोंडाशी आलेला घास केवळ या शासनाच्या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे झालेला आहे विद्यमान आमदारांच्यामुळं ही सगळी परिस्थिती उद्भवली असा माझा आरोप शंभर टक्के यांच्यावरती आहे चासकमान पाणी प्रश्नावर शेतकरी व सामान्यांचे आपणच कैवारी आहोत असा कांगावा काही पक्षांनी केला मुळात यंदाच्या खरीप रब्बी हंगामात दोन्हीही आवर्तनात पाणी टेल टू हेड असं सोडलं गेलं होतं यावेळी मात्र कुणीही विरोध केला नाही आता उन्हाळी आवर्तन सुटलं आणि पाणी पळवापळवीचं राजकारण सुरू झालं याचा प्रखर निषेध नोंदवत टेलच्या शेतकऱ्यांना एकत्रित करून माजी आमदार अशोक पवार यांनी संघर्ष केला याच पुढचं पाऊल म्हणून येत्या तीस तारखेला पवारांच्या नेतृत्वाखाली शिक्रापूर येथे पुणे नगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे पाणी टेल टू हेड का हेड टू टेल हे अत्य आति, आजी अतिशय महत्त्वाची गोष्ट नाही यामध्ये नियोजन आहे एकदा हेडने द्यायचं ठरलं तर तुम्ही हेडने द्या टेलने द्यायचं ठरलं तर टेलने द्या आणि मध्ये शेतकऱ्याला जर समजू सांगितलं की बाबा रे आपल्याला शेवटपर्यंत शेतकऱ्याला पाणी द्यायचं तुम्ही फोडू नका तुम्हालाही पाणी नीटसे मिळेल परंतु कुणाचंही लक्ष नाही प्रशासनाचा सगळा सावळा गोंधळ आहे आम्ही म्हणून याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तीस तारखेला शिक्रापूरला पुणे नगर रोको रस्ता रोखो आंदोलन सुरू केलेलं आहे सुरू करणार आहोत आणि हे रस्ता रोखो आंदोलन सुरू एवढ्यासाठी आम्ही करणार आहोत की ह्या प्रशासनाला जाग आली पाहिजे आज माझा असा आरोप आहे की यातलाही कुठलेही अधिकारी किंवा विद्यमान आमदार या गावामध्ये कुठे गेलेले आपल्याला दिसत नाही आम्ही स्वतः ह्या यांच्याबरोबर ह्या गावांनी यायला तयार आहे तुम्ही एक संयुक्त बैठक ठरवा आणि या बैठकीत ही सगळी गावं ही गावं आपण स्वतः त्या ठिकाणी फिरून पाहू म्हणजे तुम्हाला दुष्काळाची परिस्थिती शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं झालेलं नुकसान आपल्याला निदर्शनाशील पाणी म्हणजे जीवन पण पाण्याच्या या मूलभूत हक्कासाठी राजकीय खेळी आंदोलने व्हावीत हे दुर्दैव पाणी हेड टू टेल सोडावे की टेल टू हेड हा प्रश्न महत्त्वाचा नाहीच यापेक्षा प्रश्न आहे तो गळतीचा या गळतीच्या आस्तरीकरणासाठी आंदोलने व्हायला हवीत गळती थांबली तरच शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळू शकेल यामुळेच पाण्यासाठीचे हे राजकारण आता बस झालं असं म्हणण्याची वेळ आली आहे एस के खांडरे सराफ ज्वेलर्स सादर करीत आहेत खास कलात्मक दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज घट नसलेले मनमोहक व आकर्षक दागिने हव्या त्या हव्यात अशा डिझाईन्स मध्ये फक्त चार दिवसात उपलब्ध चांदीच्या पैंज्यांमध्ये असंख्य व्हरायटीज पैंजन टिकण्याची शंभर टक्के गॅरंटी फक्त आम्हीच देतो आमच्याकडे सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही मजुरी वजा करून पूर्ण पैसे दिले जातील एस के खांडरे सरापाय ज्वेलर्स सुभाष चौक शिरूर शिरूर तालुक्यातील जागृत देवस्थान असा लौकिक असलेल्या रामलिंग देवस्थानचा कळस काल रात्री चोरीस गेला मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री तीन ते चारच्या सुमारास हा प्रकार घडला याबाबत पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे मात्र अद्याप ही कोणतेच धागेदोरे हाती लागलेले नाहीत शिरूर पंचक्रोशीचे आराध्य दैवत व परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या रामलिंग मंदिराच्या कळसाची चोरी झाली आणि पुन्हा रामलिंग देवस्थानच्या सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे पंचवीस वर्षांपूर्वी या देवस्थानची दानपेटी फोडली गेली होती त्यानंतर योग्य दक्षता घेतल्यामुळे चोरीचा प्रकार पुन्हा घडला नाही पण आता अलीकडे दहा वर्षात पुनांदा दोन वेळा येथील दानपेटी फोडल्याचे प्रकार घडले यामुळे भाविकांमधून संतापही व्यक्त केला गेला तीस ते चाळीस वर्षापासून हे मंदिर या ठिकाणी स्थापित असून या मंदिराच्या आत्तापर्यंत दोन ते तीन वेळा ब्राह्मलिंग मंदिरातून पेटीची चोरी म्हणा किरकोळ घटना या ठिकाणी बऱ्याच ठिक वेळा घडलेल्या आहेत आणि आता काल रात्री मंदिराचा अख्खा कळसच चोरून नेला आहे त्या मंदिराची चोरी करत कळसाची चोरी करताना पटाईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे त्यांनी दोन दिवसापूर्वी या ठिकाणी येऊन गेलेले असावेत असा अंदाज आहे कारण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पाठीमागच्या बाजूने येऊन केबल कट करून सी सी टी व्ही कॅमेरे बंद करून नंतर कळसाची चोरी केलेली आहे तरी या कळसाच्या चोरीमुळे शिरूर गावच नव्हे शहर नव्हे तर अख्ख्या पंचक्रोशीत हळहळ होत आहे तरी या चोरीची लवकरात लवकर माहिती काढून पोलिसांनी यात लक्ष घालावे अशी मी शिरूर ग्रामवासींच्या वतीने विनंती करतो काल रात्री सोन्याचा मुलामा असलेला पाच किलोचा कळसच चोरीला गेल्याने परिसरातून खळबळ माजली आहे जगप्रसिद्ध उद्योगपती रसिक भाऊ धारीवाल यांनी हा कळस चरणी अर्पण केला होता हा कळस सुमारे तीस ते पस्तीस तोळ्यांचा असून याची आजची बाजारभावाप्रमाणे किंमत सुमारे आठ लाखाच्याही वर आहे असे गावकरी सांगतात याबाबत शिरूर पोलीस स्थानिकात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे मंदिराची रात्री दोन ते तीनच्या दरम्यान मंदिरावरील कळसाची चोरी झाली आहे हा कळस आतून पितळाचा असून वरून त्याला जवळ तीस तोळे किमतीच्या तीस तोळे सोन्याचा मुलमा होता आणि ही गोष्ट अत्यंत निंदनीय रात्रीच्या जी चोरीची झाली याच्यामुळं ह्या पंचक्रोशीत ते एकदम हळहळ हल व्यक्त होतं आहे तरी पोलीस खात्याने याची लवकरात लवकर चौकशी करावी अशी जनतेतून मागणी होत आहे तर सकाळी प्रसिद्ध उद्योगपती ह्या रामलिंग देवस्थानचे सर्वे सर्वे प्रकाश शेठ धारीवाल इथे ये येऊन समक्ष भेट दिली व हो। पोलीस इन्स्पेक्टर दयानंद गावडे व हो, वाघमोडे उपनिरीक्षक यांनी घेऊन तपास हाती घेतला आहे लवकरात लवकर आरोपीला पकडू असे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली इथून दिले। पाठीमागं पण दोन वेळा पेटी चोर गेली होती त्याच्यामुळे आम्ही वॉचमेन ठेवला होता पण वॉचमेन मंदिरात असताना ही मंदिराच्या कळसाची चोरी झाली ही गोष्ट अत्यंत निंदनीय तरी आता तपास चालू आहे एल सी बीचे पण अधिकारी गिरमकर अण्णा यांनी तपास हातात घेतला आहे व So, आज दोन तीन दिवसात याचा तपास पूर्ण होईल किती किंमत होती अंदाजी कळसाची किंमत तीस तोळ्यापर्यंत त्याला सोन्याचा मुलामा होता कळसाला हां म्हणजे चालू किंमत याच्याप्रमाणे आठ ते नऊ आठ साडी हा माहिती हे गुप्तदान केलेलं होतं कळसाला जे पण ते आता माहिती घेतल्याप्रमाणे तीस तोळ्याचा कळस होता ते याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद एस के खांडरे सरा ज्वेलर्स सादर करीत आहेत खास कलात्मक दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज घट नसलेले मनमोहक व आकर्षक दागिने हव्या त्या हव्या तशा डिझाईन्स मध्ये फक्त चार दिवसात उपलब्ध चांदीच्या पैंजांमध्ये असंख्य व्हरायटीज पैंचण टिकण्याची शंभर टक्के गॅरंटी फक्त आम्हीच देतो आमच्याकडे सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही मजुरी वजा करून पूर्ण पैसे दिले जातील एस के सारा सरा ज्वेलर्स सुभाष चौक शिरूर